एकीकडे कोरोनामुळे दररोज भूकंपाचे धक्के बसत असताना दुसरीकडे सोलापूर महानगरपालिकेत शुक्रवारी सायंकाळी डबल बार वाजला महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची शासनानं तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या ठिकाणी पी शिवाशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर आयुक्त दीपक तावरे यांच्या बदलीवर ठाम असणारे उपमहापौर राजेश काळे यांना फसवणूक प्रकरणी पुण्याच्या पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली आहे यामुळे सोलापूर महानगरपालिका हादरली आहे उपमहापौर काळे यांनी आणि त्यांच्या मित्रांनी पिंपरी चिंचवड भागातील एकच फ्लॅट दोघांना विकल्याचं तपासात निष्पन्न झाल्यामुळे सांगवी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना अटक केली आहे शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्याच्या पथकानं सोलापूर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीनं काळे यांना अटक केली आहे